नमस्कार पणजी दूरदर्शन केंद्राच्या वतीन हा तुमका सगळ्यांक मायमोगाचो यवकार दिता एक मुलाखत या कार्यावळीन आज आम्ही सुनीता गावणेकर या जेवणाचो व्यवसाय करपी एका बायलेकडे उलयतात हांचे कार्य हांचे कर्तृत्व हांचे निष्ठा आपल्या प्रती आशिल्ली निष्ठा आणि त्यांची आशा किती असा फुडे किती आणि जाय हा बद्दल सगळे गोष्टी त्यांच्याकडल्या जाणून घेऊया सुनीता बाय नमस्कार नमस्कार म्हाका एक सांगात ह्या व्यवसायान पडच्या पहिली तुम्ही जेवण कशें सुरवात केली जेवण करपाक आता तुमकां खबरच असा चली एक एकोणीस वीस वर्षाचे झाली की आवय मांय कोणी आता सांगतात जेवण शिका म्हणून आणि हातूंत कांयच वाईट ना हे हा काहीच म्हणना पण तुम्ही कशी केली सांगा सुरवातीक हा घरा म्हणजे कुळारा काहीच करणार किया हा भयंकर म्हणजे सोळा वर्षांचे टीचर झाले आणि आवयी अशी सुगरण असली ती तिका कळणाश पण साधे जेवण आणि रुचीक म्हणजे ते खाऊन मला संवय पण रांधून संवय मागीर जेव्हा हा लग्न झाले त्यांना मां माझी बरी नसताली सुरवातीकच आणि नणन माझी मां बरी ना येऊन रावली थोडे तेही बरे रांधताले पण ताका इले इल्ले विचारा हातू किती या हुणा ही कितले घालप अशे करून हळूहळू दोन दिवस विचारले आणि त्यातल्यान सुरवात केली जेवण कर आणि मग मी खिचपती हो तरी सुद्धा तो म्हणतो तिची जेवण मात बरं जाता म्हणून म्हणजे तोखण घरात घोवाच्या घरात तोकण जावप आपल्या जेवणाची म्हणजे किती काम असा हे तुमचे खरंच बरे काम तुम्ही करले शिकोवपाचें कितें शिकोवपाचें हांव पयलीं शिकयतालें शिक मागीर लग्न म्हाका नोकरी सोड म्हूण खूप तांणी प्रयत्न केला घोवान आणि मावान पूण पण केन्नाच सोडचें सोडचे ना, ना म्हूण सांगलें कित्याक म्हजी जावं नोकरी करताली दाखले जावं इंजिनियर होांधीण म्हणून हांव रावचें ना म्हणून तर तो तू तूं ह्या सगळ्या तुमच्या कामाक खरें सलाम कित्याक सांगता ठामपणे आपले काम कितें असा ते करप आणि तातून ना हांव हें करचें ना आणि बरें बरे म्हज्या मनान जर अमुक एक गोष्ट हांव बरी करता जे करणे सोडपाचें तेच म्हणजे इतकं न्ही घोवाक सुद्धा वेळ तुका सोडटलें पूण हांव नोकरी सोडची ना म्हणून आणि ताजो उपयोग आता खूप खूब जालो घोव हां अकस्मात पस्तीस वर्षांचे म्हजो घोव गेलो अरे देवा आणि त्यांना अशें एकांकी पडले आणि त्यांना ही जेवणाची आवड आशिल्ल्यान हांव फुडें सोदूंक शकले बघा तुमच्या तुमची आवड पर्यंत गेली पळ आज तुम्ही त्या शंभर लोकांची पहिली ऑर्डर शंभर लोकांची केल्या म्हणून सांग हय शंभर लोकांचं आणि थंच्या तुमची तोखण आणि नावाची वाहवा सुरू झाली मागीर आज तुम्ही हजारनी दोन हजार दो लोकांचे सुद्धा जेवण करतात आता माका सांगात की ही जी सुरवात आता ती येतकीर तुमका येतगीर दिसता फटन ओळून पहिल्या दिसत हे माझेकडे कसे झाले किया एकतर कोणाचाच आधार सुरवाती पासून म्हणजे एकल्या एक सुरे म्हणतात तसे असे हा खूप विक्रम केल्यात चलो बरना ना तेना साकून गोया पर्यंत एक गाडी चलाव रातभर चलयल्या पाच जानेवारी नाईन्टी एट पण अशी धडाडी करी खूप संय आशिली आणि लागून हे जेवणा सुद्धा पहिली पहिली खूप म्हणजे लोकांनी नाक मोड दिली कोणी किती म्हणजे बामणा बायलाने असे करप हे कोणा तरी आशिल्लो नाशिल् ताने घरा हायती रांध पण कोणे किती म्हणे तरी हा फाटी सरले ना पहिली जेव्हा हा ऑर्डर केली शंभर लोकांची कोसंबी म्हणून ताजी साखरपुडो तो बाबडे खाय आठ दीस नेदुना आणि हावूय आठ दीस नेदुना किया म्हाका जेवण इतकं तोख दिसले बायलो इल्ले जेवण करतात शंभर लोकां कशी करतली आणि त्यांना बायल कॅटरार नाशिली पहिली कॅटरर हा गोया भीत मडगावां गोत आणि ते जेवण शंभर लोकां जेवण देडशे लोकां गोष्ट आणि ताका इतली उमेद झाली एमसीसी हॉल पाचशे लोकांना लग्न तो म्हणजे तुवेंच करू जाय हांव बी म्हणजे तोंडातल्या म्हणजे आमी जेका माउथ पब्लिसिटी म्हणतात ताणे हळू तुमचो बिजनेस सेट जालो की आता हा हें जेवण करू शकता मागीर आता मला एक सांगात की इतक्या वडल्या प्रमाणात ज्यांना आम्ही जेवण करतात त्याचे प्रमाण चव ते रांध ते कितले शिजव ते कितले हरवे ते कितले शिजवून काढप या ते कसे प्रमाण ताजे करप हे कसे तुम्ही शिकली आपणच मला म्हणजे आवड आशिल्ल्यान हांव तातल्यान पुढे वचूंक शकले लगन पहिली पहिली गव्हर्मेंट टिचर टीचर स्पोर्ट स्पोर्ट तेन्ना स्पोर्टाचे तालुका लेवल स्पोर्ट जाता दोनशे तीनशे भरगी त्यांना सुद्धा म्हणजे कोण घेणार घो मद तुक कोणच घेणे घेऊ एकट्यान तरी न्ही म्हण हांव तें घेता मग काय टिचरी विचारताल रतन तू मीठ कसे करता गो कसे घालता तू हा सरळ सांगताना अशा हातात काढताना ओतं म्हणून कारण अदमास एक जाय आणि तातून जेवण करताना म्हणजे एक मेन अदमास अदमास ते जोकू ना आणि तातून लक्ष हय स्वतः लक्ष घालत घालत आता हा सुद्धा पण केला मसाला वापरना तुम्ही आता पळतले मसाले दवरले सगळे मसाले हा स्वतः करता होयनी एकच मसाला फक्त भायली पाव आणि आईस्क्रीम हो, दोन वापरता हो, पण बाकी सगळ्याच अर्ध सगळे आजच मा फिरणी मी ते म्हणकना करू नशिली हो, पण मका भाले ऑर्डर असा फिरणी केली आम्ही आज आजच केली आणि के ती तुमकाय दाखवा सुद्धाडले आम्ही कशी 달ची पोळो पा हे आणि तुम्ही आजच सांग आणि कोणे गीने सांगले नाही ते करून पळेशवे मका सुक लगना आणि मजा अशी आहे मग सामकी नीद हा कमी घेता कारण विचार करपाक माझे जेवण कसे बरे जातले लोकांना कसे आवडतले आणि ते बरे कसे करत राहचे पुढे पुढे थोडे किती जाता पैसे झाले नाही आता नाव झाले पुरो आता ना आज्या बरी नाव जाऊ जाय ताज्या बरी डिशीज जाऊ जाय हे एकच माझी जिद्द आणि त्याप्रमाणे हा फुडे वता हे तुमचे जे धाडस असा पळय हा धाडस म्हणतात आणि वो धाडस असा पळय हे तुमक फुडे 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 घेऊन गेले पळ सं हे जो सल्याचे हे झाले किंवा घोवचे हे झाले म्हणून तुम्ही थांबून बायलेन के खरंच सांगता केनच नाव नवमेद जावप ना नवमेद झाली हौसला सपलो म्हणजे आता नाका मला नावड निर्माण झाली की मागीर संसार सपलो असे करप ना हातूतल्या आणि आणि चुक खूप चुको जातातच पण त्या चुकातल्या शिकप कशे हे तुमच्याकडल्यानं पळतगीर मला आणि तुमची ही प्रेरणा घेऊन एक हातुतल्या एक पाच बायलांनी तरी आपल्या स्वतःच्या पायावर जर उभी राहली नी हा खरंच बरे म्हणतले आणि तुमचे आणि एक हवे पळलं हा पैर एक वाचले की तुम्ही शोभा प्रभुदेसाईच्या त्या स्टेजीचेर काणकोणा करता म्हणून का पहिली चली हा नाटकांना ते कशे झाले ते सुद्धा बापूय नाटकां नाटकांनी काम, काम करपी गावपी तो अग्नी गायक ताजे बरोबर सुद्धा गावपी आणि फ्रीडम फायटर आनी सोशल ताणी पहिली स्टेजीर चढवले नाटकांत एकच प्याला तातून ती आजी ती शारदा जाताली दिवा जळून सारी रात तात ती बाई अशी करून हळूहळू आणि बारीक बारीक नाटकं वेगळी आशिली गावटी करताले आणि त्यांना माझ्या बापा लोकांनी विचारले गोविंदा चल लग्न करत मरे म्हण स्टेजीर चढप म्हणजे कित, वाएट। वाएट। कित वाएट। वाएट। तरी एक वाईट म्हणजे बापान म्हणजे सांगले त्याका स्टेजीर चढेल तरी तागे गोत्यात तेच सोदून आपल्या काळजी ना म्हणून आणि खरेच इतल्या भीत सग त्या गावां सगळ्या पहिली एकविसा वर्सा मजे लग्न झाले पळय म्हणजे ते काम केले किंवा जेवण केले हातून म्हणून आपला संसार तुम्ही सांभाळलं संसार सांभाळून हे सगळे केले आज सुद्धा हा तुमका तुम्ही ते सगळे गोष्टी करून मागीर तुम्ही सगळे आपलं बिझनेस सांभाळता आता हे पैशाचे नियोजन कसे केले ते मला सांगा पैसे म्हणजे पहिली हा नोकरी करताले आणि त्यांना गव्हर्नमेंट म्हणजे दीड दोन तीन हजार पगार पगार आणि पहिली एक आवड आशिली गो असताना गोवा मागले म्हणजे बिजनेस टिंबर मर्चंट पैसे मागल्या दिशोब नाशिल् बाजारात गेले की सगळे ते स्टिला क्रॉकरी आणि सगळे संग्रह करतो आवड आणि त्याप्रमाणे हा केले आणि ताजा फायदा कॅटरिंगा वेळा जालो शंभर लोकांची पहिली ऑर्डर केली त्यांना शंभरही प्लेटी माझ्या आशिल्ल्यो भाड्या चढल असे म्हणजे ते एकी कर आणि सगळे मग घोष सुद्धा विचार आज किती कसले नुसते हाडला ताका घरा किती हाडला ते सुद्धा खबर नाशि आणि ती आवड आशिल्ल्यान प्रत्येक हा स्वतः अजूनही आता जाली शात्तर वर्सां तरी सुद्धा हा स्वतः मार्केटात वता आता हा गाडी चलयना चल चलता पण तरी सुद्धा त्या बाजारात मिरसांग पसून वेचून घेता कारण म्हाका ते कशा कशे दिले एक पाच कील टोमाटान दोन किल ते कुसकी घालतात ते मेळपा जायनात म्हणून हांव स्वता तें हँडल करता आनी स्वता वता प्रत्येक वस्त वेचून हें करून निवडून म्हारग घेतात पूण बरी आनी आणि लागून बिजनेस मागीर मागा वाढतच वाढतच हय म्हणजे लोकांक तुमच्या जेवणाची चव लागली हय चव लागली ते प्रमाण तुमचे सारखे आशिले तुमचे उलोवप तुमचे वागप आणि आचार आणि विचार हा सदांच म्हणटा बायलेन आपले आचार आणि विचार हे बरे दिले की ते बरे मेळात तातून आणि हे पण हो जेवणाचो हे कठीण कित्याक लोकांच्या पोटाचो प्रश्न असता म्हटक जेवता असताना लोक आम्ही हॉटेलांत जरी गेली तरी आम्ही बऱ्या हॉटेलांत वतात अरे खातास्तना बरे लागता मग अशे म्हणून तुमक सांगता ते हजार लोकांचे जेन्ना करता तुम्ही करतात त्यांना तुमचे लक्ष किती असता ते सांगात म्हाका लक्ष म्हणजे म्हणजे अशा हा खंचीच वस्त कामगाराचे कोणाचे पातेना अजिबात पातेना मसाले बिसाले काढून दिले ते करता तेवता ते हे असे घाल तसे घाल एकदा असे जाता सगळे ते करतात आणि जो हा लास्ट मसाले दिसा गरम मसाला लास्ट नाल्ला रस बी किरून तो पहिलीच एक एकदा घालतात सगळी चिकन बिकन जातगीत लास्टा तो रोज घालपा जाय आणि लास्टा मग इल्लेशे तू पडोवपा जाय तातू त्यांना ते सेटिंग बरे जाता म्हणून म्हाका प्रत्येक हातून दोळ्याक तेल घालून म्हणटा तशे थंय लक्ष दिवचे पडटा आणि हांव पातेना तुम तुमचीच पळय आतां म्हाजी काल मुलाखत का दवरिल्ली पूण हांव येना म्हण सांगलें कित्याक लहानशी ऑर्डर आशिल्ली करी पूण ती तांचेर राव पातेना जेन्ना हांव घरांतल्यान भायर वता त्यांना माझे कॅटरिंग बंद असतं हाऊच असू जात कोणाचे पातेना कारण ते कशा कशा एकदा नाव जर गेले ते परत तुका मेक आणि लोकांचे सोय असं दहा नग दिल्यात नऊ नग सामके बारी झाल्यात एक वाईट झाला तो येऊन सांगता तुमका असं अनुभव असा काणकोण सारस्वत समाजाक मग सदांच आता धा एक वर्स झाली हा जेवण दिता एकटी बायल आली सुनीता कडये म्हणलं मातशे मीठ कमी सगळे जेवण थंच गेले <laughs> दुसरं येऊन <वी उन> सांगता <laughs> नागो सुता मीठ घालनाका सारखे असं कडी अशी <laughs> परिस्थिती येतात एक एक वेळा आणि ते जेवण हा आता आता चढसे पार्टी बिटी असल्या हा वचना लहान असल्या वड असल्या वता पण मग फोनार समकेक्ट दवरप कश कॉमेंट्स कसे आश्ले किती म्हणे जेवण किती उरला हे बारकाई सगळी घरा बसून सुद्धा घेत असल्या वार वत लग्नच्या असू साखरपुड्याची असू ती हा त्यांचे पाते किती असं सारख्या लोकांना दिवू जाई कामगार किती जातात मॉब्म उभे राहतात ते मला आवडना म्हणून स्वतः हजर राहत आणि लक्ष दिता पण ह्या सगळ्या तुमची स्वतःचे बारकाईन लक्ष म्हणून ही गोष्ट फुढे वता आणि फुडे वता 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 आज तुम्ही हजार लोकांचे करता दोन हजार लोकांचे करता हे करतासना तुमका एक समाधान जाता पैसे असतातच हे की पैशाशिवाय काय जाईच ना आर्थिक बाजू पण आर्थिक बाजूकडल्या समाधान हे खूप गरजेचे असा असे दिसता एका बायलेक आपल्या जेवणाचे समाधान मेळप आपण जे दि खातकीर समाधान मिळप हे खूप गरजेचे असं असे दिसतं आणि एक हातून गोष्ट असा ह्यो सगळे मसाले पळे तुम्ही आता दाखलेत किंवा सगळे ते जेवण हाडून दाखवले हे वेगवेगळे वेगवेगळे सद्दा असे तरी वेगळे आज ही डिश काढली फाल्या ती डिश काढली हे किती तरी आज हा वेगळे करता आता लोक पनीर हय आता गोयात पनीर आणि अळमी हे समके लोकांक शिवराक लोकांक तर हे समके जय हजे तुम्ही किती करतात सांग म्हणजे लोकांची रूच पण आता अळमी आज ही अळमी सुद्धा दाखवत तुम्ही ही अळमी खायात आणि नवीन आमची ओरिजिनल अळमी आसात ती खाऊन पडतात हा ती रूच हय ही कियात ही हा जे अळम्या तोंडात करता चेपून मसाला घालना तो मसाला जर भरपूर पडत ताजी रूच वता मूळ रूच वता ही लाईट मसाला घालून जर ती कळ ती गावठी अळमी भेटून लागतात ही माझी खासियत आणि दुसरी गजा तुम्ही समाधान समाधान म्हणजे हा सदांच जेवण बरं झाले का म्हणून कल्याण कॉमेंट्स ऐकले की समाधान आणि माझे एकच ब्रीद वाक्य असे पैसो के मेळटा आणि पैसो ही गरज पण मनशां पहिली जोडात जे तुम्ही मनशं जोडत त्यांना ॲटोमेटिक पैसो येतात पैशा फाटल्यान आणि पैशाची वडली हा सदांच म्हटा मनशाच्यो विचारच गरजो पहिले पोट दुसरी कपडो तिसरी रावपाची घर आणि फिरपा एक गाडी बस हे जर मेळत मनीस खुश ताजी इतकं श्रीमंत कोणच ना कारण मी वतली हे जग सोडून त्यांना कितला पोसो असं ताजेकडे म्हण मन कोण म्हणना मनीस बरे आशिल जेवण बरे करताल लोकांकडे नम्रतान आणि मजी सदांचे लोकांकडे नम्रतायेन वागू जाय हा मोठे म्हणजे जेवण बरे हाव हाव हा केले तू मनीस पडलो म्हणून सदांच मजे लोकांकडे नम्रपणा हा कितले गुरु समज कोणा बरं जवना मात दिसतात म्हणजे ही भाषा वापरपाची ना हे ते ना तसे ना आपणच वाढली म्हणून म्हणू ज आपण लहान समजायना किंवा लहान म्हणजे सारखेच उडयतात सदांच म्हणत बिरबलाली लहान मारत आमचे पाय पोडतात नी तुम्ही ताका किती लहान करतात ताजे मुखार वडली ओळख मारात <laughs> ती पहिली लहान जातली तसे तुमचं धंदा तुमचं तुम्ही बरं करत मेटले खाव बंद करता हे आम्ही पळोवप ना आपल्याकडे किती बरं जाता हे पळप आणि त्या प्रमाणे तू फे म्हणजे हात सगळ्या हातून तुमचे कष्ट तुमची बारकाईची नजर आणि चव ताजे प्रमाण ताजे ते दिवपाची तुमची स्टाईल आज तुम्ही सगळे जे हे हाडला जेवण किती किती हाडला पळ ते सारखे व्यवस्थित डब्यांनी हाडला असे काढून दोरुना तर गोष्टी आसात हे ये शिकून येतात का येतात शिकून येणार आवडीन येतात आम्ही आता घरां जर तुम्ही आमच्या येऊशात ह आणि तुमक जर किती करू जाय तुमकां कितेच स्वच्छ पडची ना डायरेक्ट तुम्हाला डब्याचे अशी नावं दिसतली ओमक मसाला व तमक मसाला हे अमके हे मूग ट्रान्सपरंट डबे पण तरी सुद्धा ताजे हा नाव वरून दोला आणि भरग्यान सुद्धा दव मिसऱ्या पवडर व्हिला काळ व्हिलो हा तो डबो थंच उरू जे मला तो डबो तुम्ही हंगा तसे हलोव जेना कारण काळकास मेळ्यात मेळू जाय ही शिस्त जी असते ना शिस्ती लागून मजा आणि घरातले म्हणजे आता खूप एक एकदा तडका उडता मजी एक वाईट सवय ती व्यवस्थितपणा hmm. आता हा साडी नेसले आजची रात ती उरतली वाऱ्यात oh. फाली उरची ना ती oh. आरमारी थंच सारखी वतली oh. तसेच घरात थोडे थोडे शिस्त लावपा oh. संवय झाल्या सगळ्यांना सुने मन, पुता म्हण तांका एक एकदा राग येतात म्हण म्हणून सोडना ते करुसरी सदांची शिकवण दिवस लोकांकडे बरे वागत वायट हे करनाकात तुझे न्ही एक एकदा नम्रपणा कोणें म्हणजे किती म्हणून ही भावना दवरात ती भावना व्यवसाय करतासना ही शिस्त आणि हे संस्कार आणि ही निष्ठा आपल्या कामा प्रती आशिली निष्ठा आपल्या कामा प्रती आशिल्ली ते प्रेम त्या जेवणाबद्दल तुमचे आशिले प्रेम हे खूप गरजेचे असा आणि हे खूप लोकां दिसता आम्ही असे म्हणतात की लोकांक हे कळना लोकांक सारखं कळ आज एक खाणारो मनीस परत तुमका येऊन ऑर्डर दिली म्हणजे कळप की ताका त्या पहिलीची ऑर्डर ताका मान्य झाली oh आणि पहिलीची ऑर्डर ताका ता सगळ्या आवडला खुप म्हणजे क्लायंट असतात हा सोळा वर्षां पहिली दिल्ली अठरा वर्सां पहिली दिल्ली ती रुच अजून असं म्हणतात आणि ते आम्ही काय केन ना करुना लोकांनी एकमेका कडल्यान खाऊन जेवण झाली हा कॅटरिंगाच्या टेबलार माझ्या नावाचं बोर्ड सुद्धा लायना शाब पण लोक असे सांगतात तू जरी ना तुझे जेवण टेस्टी वेल कळले ही रूच तू कधी येता सुनीता तुम्ही जे तुम्ही सांगले आज, शिक्वन, शिक्वन नी आज हे खरंच शिकपा असा म्हणजे शिकवण तुमची शिकवण खूप इम्पॉर्टंट तुमच्या बशेन गोयातल्या एक पाच बायलांनी जरी केले न तरी स्वयंपूर्ण गोवा किंवा आत्मनिर्भर गोवा ही आमच योजना कार्यान्वित जातल्यो आणि आमच्या आम गोंयच्या बायलांक खूप उपयोगी आसात सुनीता बाय ह्या सगळ्या तुमच्या व्यवसायाबद्दल तुमच्या कष्टाबद्दल तुमच्या स्पर्धेच्या कितें सांगपाक जाय लोकांक म्हाका इतलेंच सांगपाचें असा की सांग सांग तुम्ही तुमची कर्तव्य करत रावात आणि किती जरी तुमची टिक झाली तुमच्या मनाक दिसू जाय की हांव हें करता आणि म्हणून तुम्ही जिद्द जायना लोक आसता पांय पांओपचे पण तरी सुद्धा बायला मजे सांगायची आता सा, तुम्ही केन्नाच फाटी सरनाकात खूप फावटी आम्ही खो धंद करताना अपयश येता पण अपयशान भिवपा जायना यशाची पहिली पायली म्हणजे अपयश म्हणतात बरोबर आणि लागून तुम्ही फुडे वच आज माझे जे आम्ही माझा व्हडलो देर म्हणटालो मडगावातली दे बेस्ट कॅटरर म्हणून धाकलो देर ऑफिसा गेले ऑफिसांना अमकेला पूण देर म्हणजे तो हरशी बिल्डर व्हडलो पण ही म्हजी ओळख आज जाली ह्या धंद्या वेल्यान झाली आणि इतलेच सांगायचे आसा नम्रपण सोडनाकात पैशा फाटल्यान लागनाकात पयसो जोडात पण पैशा फाटल्यान लागात मनशं जोडात पैसो तुमचेकडे आपल्या आपण येतो आणि नम्रपणागात आणि जास्तीत जास्त आळशीपणं सोडून न्हीद कमी करात न्हीद कमी करात जाल्यार तुमकां तो वेळ कामां तुमचें तुम कितें तरी तो उपयोग जाता वेळेचा उपयोग जाता आणि मजी सदांच न्हीद कमी रातची तिनां जाई जाता आणि दिसभर हांव निदाना आणि तातुकच धन्याक आणि सदांच बरें कशें जातलें जात कसे जातले जातलें कसे जातले नांव नाव मेळटलें आनी आणि धंदो करता सुद्धा तुम्ही जर सुरू करत तुमकां मदत करपी खुबशे हात पुढे येतात खुबशे लोकांनी मदत केल्या उदाहरणार्थ दिगंबर बाब प्रशांत प्रसन्न आचार्य असले जे मोठे मोठे ऑफिसर असतात तांणी सुद्धा म्हाका खूप मदत केल्या म्हणजे मेंटली पैसे हा कोणाकडे मागुना आणि खूप गेल्यावर कामं म्हजी झाली लोक म्हणटाले शेजारी पैसे बन हे करता म्हणून ना पैसे कोणेच केन्ना घेवना पण सगळ्यांनी म्हाका आदार दिला आणि अजूनही दितात हांव एक ती जाल्यान झाल्यानं वेळे आयलें हांव भितां पूण मागीर कोणाले मदत मेळटरी हांव फुडें वता संकट हय संकट आणि लोकांचे पांय नाकात बिरवला भशेन लायन व्हडली मारात आणि इतल्यान ॲटोमॅटिक तुम्ही व्हड जातात तर मनशान आपले काम आणि धंदो आणि हे जर बरे करत आणि प्रत्येक गजाली बायलांनी फाटी सरू जे केम खबर सुद्धा दिल्ली पासून काम केलं आणि आणि प्राझाय मेळा कला अकादमी केला महिला मंडळां तर भरपूर केल्यात महिला मंडळाचे खांबो खबो म्हणता माँग मडगावचं आपण लज नाका लज वयट गोष्टी धरात बरे गोष्टीची केना लज धरप ना आणि आत्मविश्वास जर तू वचत यश आसा ही एक गोष्ट फुडें वचपा जाय तुम्ही मुजरत हांगा आयली आणि आमच्याकडे उलय आणि आमकां बऱ्यो गोष्टी सांगल्यो बरे बरे हाडून आमक दाखले मसाल्यापासून ते पर्यंत सगळ्यो गोष्टी तुम्ही हाडून आमकां दाखयल्यो ताजी चव दिली हाज्या बद्दल हा तुमचें तुमचे मना मनापासून उपकारी असा आणि तुम्ही माझी दखल घेतून मुद्दाम आपले आणि तरी कौतुक केले हाका लागून बी खूप खूश भोगली आणि तुमक हांव खूप देव बरे करू म्हणटा